कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मग एक आमचं नाटक सुरू झालं, लग्न झालं आणि मग आम्ही चित्रपट करू लागलो. आधी नाटक सुरू झालं. आधी सुरू झालं नाटक, आधी मीही सुरू केलं, मग तो सामील झाला त्या नाटकामध्ये. तुमचे एक्सप्रेशन यांच्यासाठी एक वेगळा कॅमेरा डेडिकेट करा, त्याच्यात फक्त एक्सप्रेशन टिपले जातील. एक कॅमेरा फक्त परेशजी मुकाशी यांच्यासाठीच ठेवायचा, लक्षात ठेवा तुम्ही, कारण या बोलत असताना त्यांची प्रत्येक क्षण टिपला गेला पाहिजे. कारण ना त्याच्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी त्या शीर्षकातल्या दिसतात तुम्ही बोलत असताना, म्हणजे आत्म पॅम्फलेट व्यतिरिक्त आत्मक्लेश, आत्मपरीक्षण असे अनेक शब्द लगेच त्यांच्या चेहऱ्यावरती तुमच्या प्रत्येक वाक्यगणित कळू लागतात. हो, आदेश दादा तो घराघरातल्या नवऱ्यांना रिप्रेझेंट करतो आणि म्हणून तो ते एक्सप्रेशन देतो, प्रत्येक नवऱ्याला रिप्रेझेंट करतो. ह्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? मी अत्यंत आनंदी आणि सुखात जगत आहे, मला काही आत्मक्लेश वगैरे काही नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. याच वाक्यामध्ये बरंच काही दडलेलं आहे माहितीये का? काही दडलेलं नाही, जे बोललोय तेच आहे. त्याला काही काही गर्भित अर्थ नाही, मतित अर्थ नाही, आतला अर्थ नाही, बाहेरचा अर्थ नाही, काही नाही, तेच आहे. बरं, पण मग हे नाटक सुरू कधी झालं ते तरी सांगा ना. आता हे नाटक सुरू झालं 2000. त्याला बोलू द्या, कधीतरी एकतर ते बोलत नाही, ते पेन किंवा आता लॅपटॉप शिवाय त्याला आठवण नाही. आदेश दादा आणि मला विचारायचं, आज मला विचारायचं, गेलेला सोडला होता, क्षणीत आणायचं. हा म्हणजे आज तू आज घेतलेला? सगळ्या गोष्टी उघडकीला जाण्याची नाही नाही, पण तरी सुद्धा त्याला आठवलं तर सांगेल. 100% आठवणार. मी हरिश्चंद्राची फॅक्टरी करत होतो, माझा पहिला चित्रपट, तसंच हे नाटक त्या चित्रपटाला पॅरललच सुरू झालेलं होतं आणि दोन्ही गोष्टीत माझा डेब्यू झाला नाटकात आणि सिनेमात 2008 साली. आय डाऊट. आणि आता चित्रपट 2008 त्याच्या आधी थोडा काळ 2007 साली असेल ना ते. नाही नाही, विचारूया हळूहळू. एक वर्ष मागे डोकं. एक वर्ष म्हणजे हे बघा, एक वर्ष म्हणजे असं काही नाहीये, असं टेक्निकली 2007 मध्ये आमचा परिचय. माझ्या बरोबर डेब्यू 2007 ला सुरू झाला. हा, माझ्या बरोबर. हे माझ्या बरोबर, माझ्या बरोबर हे का? अरे भूतकाळ माहिती नाही मला त्यांचा. काही भूतकाळच नाहीये, भूतकाळ काही नाहीये मला, जे आहे ते वर्तमानच आहे माझं आणि भविष्य उज्ज्वल आहे, भविष्य उज्ज्वल. मग काय झालं तेव्हा? छान झालं सगळं. आणि मग सिनेमा झाला. सुरुवात कशी झाली? जीवननाट्याची म्हणतोय, जीवननाट्याची. जीवननाट्याची सुरुवात अर्थातच स्क्रिप्ट यांनी लिहून आणलेलं होतं, ते नीट पाठ करून घेतलं माझ्याकडून आणि आमचे यशस्वी प्रयोग सुरू झाले सगळीकडे. काय झालं हे असं का म्हणतो? नाही, मी नाटक लिहिलं होतं पहिलं आणि मला ते कोणाला तरी वाचून दाखवायचं होतं आणि मी ह्याचं नाटक बघितलं होतं, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, आणि मला असं वाटलं एक बुद्धिमान लेखक दिग्दर्शक आहे तर त्याचं आपण ओपिनियन घ्यावं आपल्या नाटकाविषयी, आणि म्हणून मग मी त्याला ते नाटक वाचून दाखवलं. त्याला ते अजिबात आवडलं नाही, तो मला म्हणाला करू नकोस हे नाटक, आणि मला खूप राग आला होता त्याचा तेव्हा. पण मी ते केलं नाटक, त्याच्यासाठी मला महाराष्ट्र शासनाचं बक्षीस पण मिळालं लेखक म्हणून. पण तिथून आमचं नाटक सुरू झालं. मग का तुम्ही त्यांना नाही म्हणाला होता? नाही नाही, मी लेखनाला नाही म्हणालो, लेखिका मला आवडली होती. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.